अशोक विजयादशमी आणि 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून दीक्षाभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने होऊ शकत आहे व राज्यस्तरीय शासक बनू अभियानांतर्गत राज्यस्तरीय संमेलनाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. 9 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजतापासून षण्मुखानंद सभागृह माटुंगा येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशोक विजयादशमी आणि 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बुधवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 दशकापूर्वी दिलेल्या बुद्ध धम्म दीक्षेमुळे पावन झालेल्या दीक्षाभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉक्टर अशोक सिद्धार्थ आणि प्रदेश प्रभारी नितीन सिंग यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप ताजने यांच्या उपस्थितीत होऊ शकत है राज्यस्तरीय शासक बनो अभियानांतर्गत राज्यस्तरीय संमेलनाच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. 9 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजतापासून षण्मुखानंद सभागृह माटुंगा येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाज पार्टीच्या स्टॉलवरून दीक्षाभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची सेवा तसेच त्यांना मदत केली जाईल. पोस्टर विमोचन कार्यक्रमात प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव विजयकुमार डहाट, अविनाश वानखेडे, सुशील वासनिक, अभिजित मनवर, जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, अमित सिंग, प्रताप सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.